नमस्कार, माझे नाव प्राची बालाजी जोवळेकर। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा सावडे इयत्ता चौथी। सर्वात प्रथम सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जगदंब जगदंब प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते। या राजाच्या राजमुद्रेला वंदन करते आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा। श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाबाई व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले असे होते। शिवाजींचा जन्म हा शिवजयंती म्हणून साजरा केला जातो। जनता त्यांना शिवराय शिवाजी महाराज किंवा राजे या नावाने संबोधते। तलवार तर प्रत्येकाच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांच्याच रक्तात होती छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? छ छत्तीस हत्तींचे बळ असणारे, त्र त्रस्त मोगलांना करणारे, प परत न फिरणारे, ती तिन्ही जगात जाणणारे, शी शिस्तप्रिय, वा वाणिज्य तेज, जी जिजाऊंचे पुत्र, मग म महाराष्ट्राची शान, हा हार न मानणारे, रा राज्याचे हितचिंतक, ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। एक होते शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची आणि आई जिजाऊंची, त्यांची जात मर्द मराठ्यांची, देशाला लाट आणली भगव्याची आणि मुहूर्त मेटवली स्वराज्याची। म्हणूनच तर म्हणतात जय भवानी जय शिवाजी। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाची कोणाला भीती, अरे मरणाची कोणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती। ओम बोलल्याने मनाला शांती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने आम्हाला 100 वाघांची ताकद मिळते। शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन, श्रीमंत शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। धन्यवाद।